अशा प्रकारे इडली पात्रामध्ये आपले मस्तपैकी व्हेज मोमोज तयार करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान टेक्स्चर आलेला आहे त्याला, शाईनही खूप छान दिसतेय. तुम्ही हे मेयोनीज सॉस किंवा शेजवान चटणी याबरोबर सर्व करू शकता. गरम गरम मोमोज खायला मस्त लागतात. नमस्कार, वर्षाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इडलीच्या भांड्यामध्ये व्हेज मोमोज कसे बनवायचे ते सांगणार आहे आज. तर तुम्ही इथे बघूया, दोन वाटी कोबी घेतलेली आहे किसून, नंतर एक वाटी गाजर घेतलेला आहे, एक वाटी ढोबळी मिरची घेतलेली आहे, एक वाटी कांदा घेतलेला आहे. आणि आपल्याला मोमोजचं परतवण्यासाठी इथे लसूण घेतलेला आहे बारीक चिरलेला, इथे आलं किसलेलं घेतले, इथे मिरची घेतलेली त्यातली बी काढायची आणि मिरची बारीक चिरून घ्यायची, नंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघा सर्व साहित्य. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे, ह्यामध्ये आपण तेल टाकूया. आणि हे तेल असं कढईच्या कडेने असं सोडायचं म्हणजे भाजी चिकटत नाही. याला इथे आपण लसूण टाकूया आणि आलं टाकतोय आपण किसलेलं आणि ही मिरची चांगलं परतून घ्यायचं आपण. आणि चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण कोबी टाकणार आहोत, ह्यानंतर गाजर पण टाकणार आहोत, ढोबळी मिरची, कांदा. आणि हे सारण आपण चांगलं परतून घ्यायचं, ह्याच्यातला जो ओलसरपणा असतो तो निघला पाहिजे, म्हणजे मोमोजला चिकटणार नाही. आणि हे जास्त शिजवायचं नाही यार, एकदम कमी आतेवर शिजवायचं. हे जास्त शिजलं तर पाणी सुटतं त्याला. आता हे सारण आपण सगळं एकत्र केलेलं आहे, मोठा गॅस करून आपण हे परतून घ्यायचं 5 मिनिटं, मोठा गॅस करून 5 मिनिटं परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण सोया सॉस टाकायचा 1 चमचा, परत परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. छानसं असं परतून घ्यायचं. इथे आपलं सारण छानसं असं भाजून झालेले आहे, गॅस पण बंद केलेला आहे. आता आपण हे सगळं सारण यामध्ये चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, कारण ह्याच्यातलं जे पाणी राहिलेलं असेल तर चाळणीमधून निघून जाईल आणि पूर्णपणे सुकेल. बघा हे असं प्रकारचं सारण तयार झालेलं आहे. स्टफिंग आपलं गार होत आहे तोपर्यंत आपण मैदा मळून घेणार आहोत. इथे मी एक बाउल मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि 2 चमचे तेल टाकणार आहोत. आता आपण हे मीठ आणि ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं मिक्स करून घेणार आहोत. इथे आपला कोटिंगसाठी मैदा मळून झालेला आहे, असा हा घट्टसर मळायचा आणि हो 20 मिनिटं ठेवायचा, 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. इथे आपलं स्टफिंग पूर्णपणे सुकलेलं आहे, ह्याच्यातलं पाणी सगळं निघालेलं आहे. तुम्ही बघा हे सगळं निथळून पाणी काढायचं, एकदम सुक्क झालेलं आहे. हे 20 मिनिटं आपण भिजवून ठेवलं होतं. आता आपण हे पीठ आहे ना लांब असे गोळं करून घ्यायचा. इथे लांब सुरळी करून घेतलेले आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे एकसारख्या आकाराचे गोळे करणार आहोत. हे असे छोटे छोटे तुम्ही गोळे करून घ्यायचे.
इथे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे एक सारखे आकाराचे। आता आपण हे छोटीशी पोळी लाटून घ्यायची। जास्त पातळ पण लाटायचं नाही आणि चपाती सारखं पण लाटायचं नाही, मध्यम आकाराचे लाटायचे थोडे। ही अशी लाटायची बघा। इथे आपण इडलीच्या पात्रामध्ये मोमोज ठेवणार आहोत। त्यापूर्वी आपण असं हे तेल लावून घ्यायचं। सर्वच खालची ताटले आहे, ज्यांच्याकडे पात्र नसेल तर ते तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा करू शकता। हे असे ठेवायचे आणि भांडं तुम्ही असं शिवू शकता। इथे आपण इडली पात्रामध्ये मोमोज ठेवलेले आहे। 16 इडलीचं पात्र आहे पण ह्याच्यामध्ये 16 आपण मोमोज ठेवू शकता इडलीच्या पात्रामध्ये। आणि ह्यावर असं झाकण ठेवा, 15 मिनिटं आपण उकडायला ठेवलेले आहे। हा कुकर आपण 15 मिनिटं ठेवला होता आणि 15 मिनिटानंतर आपले मोमोज तयार झाले आणि आता थोडंसं थंड पण झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता हे आपले असे मोमोज तयार झालेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे इडली पात्रामध्ये आपले मस्तपैकी व्हेज मोमोज तयार करून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान टेक्स्चर आलेला आहे त्याला, शाईनही खूप छान दिसतेय। तुम्ही हे मेयोनीज सॉस किंवा शेजवान चटणी याबरोबर सर्व करू शकता। गरम गरम मोमोज खायला मस्त लागतात। आपण एक उलगडून बघूया। वाव, क्या बात है, भाजी पण मस्त उकडली गेली आहे आतली। नक्की करून बघा कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। वर्षाज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।